लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर शिवसेनेचं टेम्पर रन सध्या जोरदार सुरू आहे. कारण एकविरा देवीचं दर्शन घेतल्यानंतर, अंबाबाई दर्शनानंतर आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांनी आज अजमेर इथं जाऊन ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्यात चादर सुद्धा चढवली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी युवासेनेकडून अजमेर इथल्या ख्वाजा मोइनुद्दीन यांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यात आलेली होती, मन्नत मागण्यात आलेली होती आणि ती पूर्ण झाल्यामुळे आज शिवसेनेचे नेते पुन्हा दर्ग्यात चादर चढवण्याकरता म्हणून दाखल झाले. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्ग्याचं दर्शन सुद्धा यावेळी त्यांनी घेतलं. पण दुसरी सुद्धा एक महत्वाची बातमी आहे, किंबहुना आनंदाची वार्ता आहे. कारण सगळ्यांनाच दिलासा देणारी एक गोड बातमी आज घडली आहे. केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. हवामान विभागानंच या संदर्भात माहिती दिली आणि त्यामुळे लवकरच आता महाराष्ट्रात सुद्धा मान्सूनचं आगमन होणार आहे. कर्नाटक किनारपट्टीवर सुद्धा पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या 13 ते 15 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल असं सुद्धा हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना म्हटलं आहे.